बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रातून 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणामध्ये आता अंडरवर्ल्डची एंट्री झालेली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील आरोपींनी गँगस्टर रवी पुजारीचा वापर केल्याचा आरोप होतोय। आरोपींच्या सांगण्यावरून पुजारीने सोनू जालान, केतन तन्ना आणि मुनीर पठाण यांना अडकवण्यासाठी आरोपींकडून पैसे घेतले। रवी पुजारीची एक ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे। या क्लिपची पुष्टी मात्र साम टीव्ही करत नाहीये। या क्लिप मध्ये सोनू जालान हा माझा माणूस आहे असं म्हणतोय, पण स्वतः जालाननं हे नाकारलंय। पुजारी मला अडकवण्यासाठी असं म्हणालाय असा प्रत्यारोप जालाननं केलाय। नेमकं काय म्हटलंय ह्या रेकॉर्डिंग मध्ये ते आपण आधी ऐकूया। हेलो, कौन रितेश साहब बात कर रहे हैं क्या? हाँ रितेश, क्या लेके सर? कौन बोल रहे हो भाई? रवि बात कर रहा हूँ, रवि पुजारी बात कर रहा हूँ ऑस्ट्रेलिया से। अरे रितेश, मैं क्या बोलता हूँ तेरे को, तुम लोगों को पता नहीं कि सोनू जालान मेरा पार्टनर है, पता नहीं तुम लोगों को? तो उसकी सुन, मेरी बात सुन, तेरे को मैं समझा रहा हूँ। जो भी केस भी ये सब वापस ले, समझा ना? जी पता है, देखो सोनू जालान का पार्टनर है, क्या तेरे को ठोकूंगा, तेरे जो भी फैमिली मेंबर मिलेगा उसको भी डाल दूंगा मैं, समझा कि नहीं? जो भी है तो केस भी सब वापस ले लेना। सोनू जालान के खिलाफ कुछ तो खड़ा हुआ तो ठोक डालूंगा, समझा कि नहीं? समझ रहा? अभी तक मैं समझा रहा हूँ प्यार से, नेक्स्ट टाइम समझाऊंगा ना, गोली मार दूंगा मैं। रितेश, आवाज आ रही है? मेरी आवाज आ रही है? अरे तेरे को मैंने समझाया था ना, तेरे को मैंने समझाया था ना केस वापस लेने का, फिर वापस कर रहा है। तेरे को मालूम है ना सोनू जालान मेरा पार्टनर है, तेरे को मालूम है पार्टनर है, तेरे को पता नहीं कि? तेरे को समझाया था ना, तेरे को मैंने उसने फोन करके तेरे को समझाया था ना, पर समझ में नहीं आ रहा तेरे को? कंप्लेंट में तो वापस ले, समझा ना? एड़े चाली नहीं करना, तू भी जाएगा, तेरी फैमिली भी जाएगी, समझा क्या? फिर से समझा रहा, अगली बार फिर से समझाऊंगा नहीं, मेरे लोग आएंगे तो ठोक डालेंगे, समझ रहे क्या? ओके, तो इतना समझाने के बाद में मरना है क्या तेरे को? पूरी मुंबई को मालूम है मेरा वो सोनू जालान पार्टनर है, अगली बार फोन नहीं करूंगा, मेरे लोग आएंगे ठोक डालेंगे तेरे को, समझा क्या? समझा रहा तेरे को बहुत प्यार से। तर आपण ही ऑडिओ क्लिप ऐकली। दरम्यान माझा आणि रवी पुजारीचा काहीही संबंध नाही, मला अडकवण्यासाठी ही क्लिप बनवण्यात आली आहे असा आरोप सोनू जालाननं केलाय। तर रवी पुजारी आणि शर्माचे जे संबंध आहे, ह्या लोकांचे संबंध आहे, ते मला स्वतः कोथमिरीने सांगितले, तुला मला सांगितलेलं की त्यांचे संबंध आहे। आता ह्या लोकांनी ही रेकॉर्डिंग या संदर्भात केसमध्ये लावली आहे, कारण त्यांना माझी जास्तीत जास्त कस्टडी हवी होती आणि मी कस्टडीमध्ये असताना त्या लोकांना लोकांकडून खंडणी वसूल करायची होती, म्हणून या लोकांनी रवी पुजारीला सांगून केस झाल्यानंतर के तू कंप्लेंटला धमकव, ते सोनू जालान माझा पार्टनर आहे आणि तू तुझी कंप्लेंट परत घे, नाहीतर मी तुझं हे आणि ते करून टाकेन। मला असं सांगायचं आहे की हा संपूर्ण बनाव एकदम खोटा आहे, रवी पुजारीशी माझा काहीच संबंध नाही। हे आता जर माझा संबंध असला तर आता मी एवढा पुढे येऊन मी स्वतः सांगितलं नसतं गव्हर्नमेंटला की यांच्यावरती एफ आय आर नोंद करा, या केसचा तुम्ही ते काय ते प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करा। तर वसुली केसमध्ये रवी पुजारीची एंट्री झालेली आहे, मात्र हे नाकारलेलं आहे आणि ही ऑडिओ क्लिप आता समोर आलेली आहे। या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाही आहे।